दांपोलीमध्ये जालगावमध्ये शिवसेना शाखा ही पहिली शाखा स्थापन झाली आणि विस्तार हळूहळू विस्तारत गेला आणि अखंड तालुक्यात चांगलं आणि जोमाने शिवसेनेचे शिवसैनिक तयार झाले आणि शिवसेनेच्या मनात शिवसैनिकांच्या मनात फक्त बाळासाहेबांनी आपलं नाव कोरलेलं आहे आणि या कोरलेल्या नावाला सार्थकित करण्याचं काम या तालुक्याने केलेलं आहे आणि त्यामुळेच बाळासाहेबांनी दापोलीपर्यंत येण्याचे कष्ट आणि शिवसैनिकांना भेटण्याचे कष्ट ह्या सगळ्यांसाठी उचललेले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब या ठिकाणी आले दापोलीमध्ये. अगदी शिवसेना सुरू झाली तिथपासूनचे दोन कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत ज्यांनी या शिवसेनेचं बीज ह्या तालुक्यामध्ये रोवले. असे दोन शिवसैनिक आपल्याबरोबर आहेत. मला वाटते त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या चांगल्या आहेत. आज आपण कळस पाहिला आहे पण त्याचा पाया पाहिला आहे तो फक्त हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेला आहे आणि त्याची दोन उदाहरणं आपल्या इथे आहेत. तर त्यांच्याकडून माहिती घेतली तर मला वाटते सार्थकी ठरेल.